5 सप्टेंबर शिक्षक दिन, शिक्षक दिनानिमित्त आपण महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विशेषत्वानं आमंत्रित केलेलं आहे. या शिक्षक दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचं शिक्षण धोरण, महाराष्ट्र राज्यातली शिक्षणाची अवस्था आणि ती अवस्था बदलण्याकरता सरकार नेमकं काय करणार आहे, त्या अनुषंगाने येणारे अनेक प्रश्न याच्यावर त्यांना आपण बोलतं करणार आहोत. विनोद तावडे, रोखठोकमध्ये आपलं स्वागत. नमस्कार विनोदजी. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन अशा करता की आपण 10वीच्या पुनर्परीक्षेचा निर्णय घेतलात, तो राबवून दाखवलात आणि त्यातून हजारो विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया जाणार होतं ते वर्ष वाया जाण्यापासून वाचलं. हे जेवढं अभिनंदनीय आहे तेवढंच यावर्षी SSC बोर्डाचा निकाल लागल्यानंतर त्याच्या पद्धतीवर आणि त्याच्या एकूणच टक्केवारीवर खूप मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती, त्याविषयी आपलं मत काय? सर्वप्रथम मी आज शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा माझ्या सगळ्या शिक्षकांना देतो, कारण या राज्यात पुढची पिढी जी काय घडवायची आहे ती त्यांच्या माध्यमातूनच घडवता येणार आहे आणि त्यामुळे ते यासाठी करत असणारे प्रयत्न याचं सरकार मनापासून स्वागत करते आणि त्यामुळे मनपूर्वक शुभेच्छा. जे दोन प्रश्न तो उद्या जे तुम्ही विचारले आहेत, एकतर 10वीच्या मुलांची फेरपरीक्षा, मला असं वाटतं ज्यावेळी या 10वीचा निकाल लागला तर सगळेजण जे पास झाले, ज्यांना 90% मिळाले त्यांना भेटले, मी जे नापास झाले अशा एक 15-20 विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी केल्या आणि त्यातून मला लक्षात आलं की कुठेतरी जर लगेच संधी मिळाली तर आमचं वर्ष वाचू शकतं, नाही तर आमचं वर्ष वाया गेलं तर मग पुढे काय होणार. अनेकांनी शिक्षण सोडून देण्याचा मनोदय व्यक्त केला होता आणि त्यामुळे जून मे नापास होऊन ऑक्टोबरपर्यंत जो वेळ काढायचा असतो त्यात पहिला महिना तो लाजेकदर घरी बसतो, पुढच्या महिन्यात तो नाक्यावर किंवा पारावर येतो, मग तिथे विड्या फुकायला लागतो, हळूहळू दारू प्यायला लागतो आणि अक्षरशः तो क्राईमकडे वळतो. तर हे वाचवायचं असेल तर अजून एक संधी देता येईल का, तो प्रयत्न केला आणि माझ्या SSC बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत केली आणि जवळजवळ आम्ही 55,000 मुलांचं एक वर्ष वाचवलं आणि खरं म्हणजे वर्ष नाही तर आयुष्य वाचवलं असं मला वाटतं. दुसरा मुद्दा तुम्ही म्हटला तो 10वीचा निकाल ज्यावेळी लागला आणि ज्या भरमसाट मार्क विद्यार्थ्यांना मिळत आहेत, तर मी प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नवर थोडासा अभ्यास केला, त्याविषयात जरा काही शिक्षकांशी बोललो, तर आपल्याकडे काय झालं आहे की आपण खरं म्हणजे प्रश्नपत्रिका आणि त्याचं म्हणजे मराठीमध्ये निबंधात पैकीच्या पैकी मार्क हे तर असूच शकत नाही, पण जर त्या निबंधात हे 10 मुद्दे आले तर सगळे मार्क द्या असं म्हटले, जर 10 मुद्दे विद्यार्थ्यांनी आणले त्याला दिले मार्क. आता या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की 10वीमध्ये मुलांना पास होता यावं म्हणून काही सोप्या पद्धतीचे प्रश्न हे नक्की असले पाहिजे, पण झालं असं आहे की सरसकट सगळेच प्रश्न हे अशा पद्धतीने टाकले जातात की जे घोकंपट्टीवर आहेत. म्हणजे मी त्या 3 इडियटच्या सोप्या भाषेत म्हणतो की आपण चतुर्लिंगम निर्माण करायला लागलो. माझं मत असं आहे की 50% आपण ऑब्जेक्टिव्हली घोकंपट्टीच्या आधारे असतील आणि 50% तुम्हाला मेंदू वापरावा लागेल, त्यामुळे आपल्या राज्यामध्ये 50% चतुर्लिंगम आणि 50% रांचो अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका जर आणली तर मला असं वाटतं की जी अपेक्षा आहे की विद्यार्थ्याला आपला बुद्धिमत्ता वापरावी लागली पाहिजे जास्त. म्हणजे मी कस लागला पाहिजे, हा मी 40-50 मार्क सहज मिळवेन पण त्याच्या पुढच्या प्रत्येक मार्काला मला माझा कस लागला पाहिजे, मला जेन्युइनली अभ्यास केला पाहिजे, क्लासमध्ये जाऊन एक्झाम टेक्निकने मला मार्क मिळवता येणार नाही तर मला तो विषय समजला पाहिजे, या पद्धतीची प्रश्नपत्रिका जर सेट केली, या पद्धतीची जर आपण अभ्यासक्रम आणला तर मला असं वाटतं तो अधिक उपयोगी ठरेल. आणि त्या संबंधात मी अनेक शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करतो, कारण माझं हे मत आहे की हे निर्णय शिक्षण तज्ज्ञांनी केले पाहिजेत, राजकीय व्यक्तींनी नाही. तावडे गुरुजींच्या शाळेमध्ये यापुढे रँचो निर्माण होणार, मला असं वाटतं महाराष्ट्रात आज शाहू फुले आंबेडकरांचा सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या महाराष्ट्रात रांचो निर्माण झालं पाहिजे. तावडे साहेब, तुम्ही सुरुवातीलाच शिक्षकांना शुभेच्छा दिलात शिक्षक दिनानिमित्त, परंतु शिक्षकांचा आत्ता जो प्रश्न निर्माण झालेला आहे, जी भीती त्यांना वाटते, जे एक GR तुम्ही काही दिवसांपूर्वी काढलात आणि त्या GR आता शिक्षक संघटना विरोध करतायत आणि आंदोलनाचाही आता पवित्र आहे, आज त्या संदर्भात आंदोलनही होईल, काय या संदर्भातली भूमिका असणार आहे तुमची की अतिरिक्त शिक्षक जवळपास 1 लाख ठरणार अशी भीती आहे? माझं मुळात म्हणणं आहे की ज्या आमदार कपिल पाटील यांनी 1 लाख शिक्षक अतिरिक्त होतील म्हटले, त्यांनी सिद्ध करावं 1 लाख होत आहेत, मी सिद्ध करतो 1 लाख होणार नाहीत आणि 1 लाख शिक्षक अतिरिक्त होणार नसतील तर कपिल पाटील राजीनामा देणार आहेत का, हा माझा पहिला प्रश्न आहे, मग त्यांच्या चर्चेला मी बसतो.
हे कसं आहे की आपली संघटना कमकुवत व्हायला लागली की लोकांच्या मनात घबराट निर्माण करायची आणि घबराट निर्माण करून मी वाचवतोय म्हणून प्रयत्नपूर्वक आपलं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचं. अशी शिक्षण क्षेत्र हे ट्रेड युनियनमध्ये तुम्ही करा पण शिक्षण क्षेत्रामध्ये अशा अवलंबून करू नका. आम्ही काय त्या जी आरमध्ये आणलं हो ते जी आरमध्ये साध्या सरळ सोप्या गोष्टी अशा आणल्या की शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे आधी एका तुकडीमध्ये एक शिक्षक असं होतं. आता त्यांचं म्हणणं की 30 मुलं असतील 30 मुलं असतील तर एक शिक्षक वेगळे वर्ग ते शिकू शकतात. आता हा अभ्यास करून हा पॅटर्न केंद्रातनं बदलला. दुसरी गोष्ट आम्ही त्यामध्ये काय आणली, मे 25 आणि 30 मुलांच्या खालच्या शाळा बंद करा अशी ह्यांची पत्रं आहेत माझ्याकडे, ह्यांचं सभागृहातलं वक्तव्य आहे. मी 25-30 नाही, मी 20 खाली आणलं आहे आणि ते सुद्धा डोंगराळ भाग, ट्रायबल म्हणजे आदिवासी भाग वगळ, ह्या हे सगळे वगळले. मग शाळा ज्या तालुक्यामध्ये आणि चांगल्या जिथे बाजूची शाळा भरते 300-400 आणि ह्यांची शाळा भरते 15-16 ही कशाला चालवायची, तर त्या संस्था चालकाच्या खिशात पैसे घालायला. पुढचा मुद्दा मी काय केला तर मी एक नवीन वर्गखोली दाखवा म्हटलं. आता ह्याचं कारण साधं सोपं आहे ना, मला जे शिक्षक चोरी करतात, जे शाळा म्हणजे शिक्षक नाही, ज्या संस्थाचालक चोरी करतात ना ती थांबवायची. चोरी कशी करतात, आम्ही असं म्हटलं की 70 एक तुकडी असली पाहिजे पण मिनिमम 35 असली पाहिजे. आता वर्ग चालवतात एक तुकडीचा पण आम्हाला दाखवतात 35 दोन तुकड्या आणि एक शिक्षक जास्त घेतात. हा तर हा पैसा विनोद तावडता जात नाही. सामान्य माणूस जो करदाता आहे त्याच्या खिशातला पैसा जातो त्या संस्था चालकाकडे. आणि हा जर मी थांबवला, म्हणजे जे वक्तव्य आलं ना की जेलमध्ये टाकू म्हटलंय, मी कोणाला जेलमध्ये टाकू म्हटलं? तुम्ही तर सभागृहात त्यावेळी होतात. की मला शिक्षक आमदारने सांगितलं की तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये अमुक अडचण आहे की तो नीट भरता येत नाही. म्हटलं ते अडचण म्हणजे चुकीची माहिती देऊ नये म्हणून ते अडथळे उत्पन्न केले. जर मला तुम्ही विश्वास देता की चुकीची माहिती कोणी भरणार नाही तर ते ब्लॉक आम्ही काढतो आणि जर कोणी चुकीची माहिती दिली त्याने ॲफिडेविट तो भरणार आणि चुकीची माहिती दिली तर त्याला जेल होईल. आता जो खोटी माहिती देतो, जो जनतेचे पैसे लुटतो त्याला जेलमध्ये टाकलं तर विनोद तावडे दोषी आहे का? विनोद तावडे चांगले शिक्षक चांगल्या संस्थांच्या विरोधात नाही, पण जो सामान्य माणसाचा पैसा लुटून घरी नेणार असेल किंवा त्याला कोणी आमदार पाठिंबा देणार असेल तर त्याच्या विरोधात विनोद तावडे नक्की आहे. थोडेसे पण हीच जी भीती आहे शिक्षकांना जे अतिरिक्त ठरणार आहेत, मग याच्यासाठी पर्यायी व्यवस्था तुम्ही काय विचार करताय किंवा किती कशी असेल? अतिरिक्त ठरला तरीही कुणाची नोकरी जाणार नाही, तो त्याच तालुक्यातल्या दुसऱ्या शाळेत जाणार आहे. म्हणजे उलट माझा असा अंदाज आहे की अतिरिक्त जे काही ठरतील त्याच्यावर 5-6 नवीन भरती करावीच लागणार आहे. त्यामुळे नोकऱ्या कुणाच्या जाणार नाहीत. शिक्षक सेवक जे होते त्यांना प्राधान्याने आम्ही पहिल्यांदा नोकरी देणार आहोत. त्यामुळे ना शिक्षक सेवकाची, शिक्षक सेवक हा शब्द प्रचलित आहे म्हणून तो वापरला, कायद्याने तो वापरता येत नाही. तर असे जे आहेत त्यांची त्यांनाही प्राधान्य नोकरी मिळेल. त्यामुळे कुठलाही शिक्षक अतिरिक्त होणार नाही, कुठल्याही शिक्षकाची नोकरी जाणार नाही. जे गेले 2 होते त्यांना प्राधान्याने देऊ आणि प्लस नवीन 4-5 आम्ही भरणार आहोत. त्यामुळे ही उगाच शिक्षक तुमची नोकरी जाईल, तुमची नोकरी जाईल, तुमची नोकरी बागुल भाव उभा केला जातोय अशाने नेतृत्व चांगलं काम करून उभं केलं ना तर त्याला नेतृत्व म्हणतात. तेवढे सर, तुम्ही वारंवार असं वक्तव्य केलंय की मराठी शाळा बंद होऊ देणार नाहीत, पण आपण विशेषतः मुंबईतली आणि राज्यभरातली एकूण परिस्थिती पाहिली तर मराठी शाळा या बंद पडतात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या मराठी शाळा चालत आल्या त्याही बंद होत आहेत. तर काय उपाययोजना, तुम्ही ठोस उपाययोजना सांगाल जी मराठी शाळा वाचवण्यासाठी तुमच्याकडे आहे? मराठी शाळा बंद होत आहेत याचं 2 पद्धतीने विश्लेषण केलं पाहिजे. आता मागे मला असा प्रश्न विचारला होता की दक्षिण मुंबईमध्ये 10 450 विद्यार्थी होते आणि आज 150 विद्यार्थी आहेत. तर त्याचा मी अभ्यास केला तर दक्षिण मुंबईमध्ये 10 असणारं मराठी पॉप्युलेशन आणि आजचं मराठी पॉप्युलेशन यातच जो उतार झाला आहे, त्यामुळे जर आई वडील शिफ्ट झाले तिकडे तर मुलं या शाळेत कसे येतील? तर तो एक भाग आहे. पण तरीही पालकांच्या मनामध्ये आपलं मूल इंग्रजी शाळेत शिकलं म्हणजे मग तो डायरेक्ट डॉक्टर आणि इंजिनियर होईल, हा एक जो भ्रम आहे. इंग्रजी आलं पाहिजे, इंग्रजी इज लँग्वेज ऑफ एम्प्लॉयबिलिटी हे मला कळतं, पण मराठी शाळांमध्ये
अशा पद्धतीचं वेगळं शिक्षण असलं पाहिजे की ज्या शिक्षणामुळे आपलं मूल चांगल्या पद्धतीने घडतंय हे जर पालकांना वाटलं, कारण जगामध्ये मातृभाषेतनं शिक्षणाची चळवळ जोरात सुरू झालेलीच आहे. जसं आपल्या योग विद्या ही इंटरनॅशनल योगा डे झाल्यानंतर तो स्वीकारला आपण, असंच मातृभाषेतनं शिक्षण हे येत्या काळामध्ये सामान्य पालक स्वीकारेल, कारण त्यामुळे आपलं मूल हे जास्त ज्ञानी होतं. आणि त्यामुळे आपल्याला मराठी शाळा टिकवण्यासाठी मराठी शाळांना शिक्षक जास्त दिले पाहिजेत, मराठी शाळांना वर्ग जास्त दिले पाहिजे, अनुदान जास्त दिलं पाहिजे हे महत्त्वाचं नाही आहे. त्या मराठी शाळांमध्ये आपला विद्यार्थी घडत आपलं पाल मुलगा घडतो आहे हे अशा पद्धतीचं तिथे शिक्षण आलं. आणि असे अनेक प्रयोग, म्हणजे मी जुन्नरच्या एका जिल्हा परिषद स्तरावरच्या शाळेमध्ये काही पालकांनी बाजूच्या इंग्रजी शाळेतनं मुलं काढून त्या शाळेत घातली, कारण या शाळेमध्ये ते म्हणले माझं मूल खऱ्या अर्थाने घडलं. अपवादात्मक आहे एकूणच. जर आपण पाहिलं या अपवादाच्या जे प्रयोग आहेत हे आपण जर वाढवले तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जी चिंता तुम्हाला मला आहे त्या चिंतेला आपण काही ना काही उत्तर काढू शकतो. प्रश्न अवघड आहे हे खरंच आहे, पण तरीही मला असं वाटतं की आता हे सगळे कसे आहेत की आपण जेई घ्यायचो 12वीनंतर जी CBSE ICSEच्या लेवलची होती, मग पालक काय विचार करतात की जर 12वीनंतर माझ्या मुलाला इंजिनिअरिंग मेडिकलला जायचं असेल तर CBSE ICSEचा अभ्यासक्रमात त्याला परीक्षा द्यायची असेल तर मी आत्ता त्याला इथे घालतो. मी पहिला निर्णय घेतला की CET केली महाराष्ट्राच्या स्तरावर, मी त्यासाठी तुम्हाला इंग्रजी शाळेत पाठवायची गरज नाही. असे अनेक बाजूने निर्णय करावे लागतील, ते निर्णय केले तर ह्या सगळ्या मराठी शाळा वाचवण्याकडे आपण जाऊ शकतो. पण लोकांचा कल तर अजूनही बदललेला दिसत नाही, म्हणजे इंग्रजी शाळेमध्ये टाकण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि मग डोनेशन ह्या सगळ्या शाळा तर भरमसाट वसूल करतात, त्याच्यामुळे एक नवीन प्रश्न निर्माण होतोय. मग हे सगळं तुम्ही टॅकल कसं करताय? लोकांचा कल बदलला जात नाहीये आणि डोनेशन भरमसाट घेऊन मग आंदोलन वगैरे नवीन प्रश्न निर्माण होतात. शिक्षण शुल्क आपण कायदा केलाय, त्या शिक्षण शुल्क कायद्याप्रमाणे डोनेशनचा प्रश्न कुठल्या शाळेमध्ये येतो तर CBSE ICSE ज्या केंद्राच्या त्याच्यात जास्त येतो. दुसरं की आपलं मूल इंग्रजी शाळेत गेल्यानंतर तो पहिले 2-3 वर्ष काही शिकतच नाही आहे, हा फील पालकांना जेव्हा यायला लागेल ना, मी तो जन साधारणपणे इंग्रजीतले 4-5 शब्द बोलला याचा अर्थ तो शिकला असं नाही, स्मार्ट झाला हा, त्याला त्याला ज्ञान मिळतच नाही आहे, हा हा अनुभव हा फील पालकांमध्ये आता हळूहळू येतोय. तो थोडा अधिक गतीने आला पाहिजे. पण मला असं वाटतं की जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत इंग्रजी शाळांमध्ये जाण्याची जी स्पर्धा आहे ती तशीच, त्या स्पर्धेमध्ये डोनेशन्स त्या शाळा उकळतात. म्हणजे माझं त्या शाळांना स्पष्ट म्हणणं की तुम्ही जे रजिस्टर्ड आहात सोसायटी ॲक्ट खाली, हे तुम्ही सामाजिक संघटना म्हणून रजिस्टर्ड आहात, कुठलीही शाळा प्रायव्हेट बिझनेस म्हणून सुरू करता येत नाही. आम्ही सोसायटी ॲक्ट खाली रजिस्ट्रारकडे चॅरिटी कमिशनकडे रजिस्टर करतो, याचा अर्थ यू आर डुईंग अ चॅरिटी. आणि चॅरिटीचा अर्थ तुम्ही 100-200% प्रॉफिट कमवावा असा नाही आहे. हे या शाळा मी स्पष्ट केलं आहे. कुठल्याही याच्यामध्ये कधी अपडाऊन होईल म्हणून 10-15-20% नफा मिळाला पाहिजे, तो नफा साठवून शाळेमध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे हे मी समजू शकतो. पण शाळा म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा हा दृष्टिकोन ज्यांचा असेल त्यांना चाप आम्ही नक्की लावणार आहोत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 1-8 वर्षापर्यंतच्या 25% विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची आपण सोय केली आहे, परंतु यासाठी लागणारा जो प्रचंड पैसा आहे त्याची तरतूद केलेली आहे का या शासनाने? असं आहे की 25% RTEच्या ज्या शिक्षण हक्क कायद्याच्या जे प्रवेश आहेत, ह्या प्रवेश ज्या शाळांना दिल्या जातात त्या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामागे किती आहेत तर गेले आम्ही 12,000 काढले होते. मी केंद्र आम्हाला देतं तर ते मध्ये 3 वर्ष दिले गेले नव्हते, तर मी स्वतः दिल्ली 3 या विषयात बैठका घेऊन आणल्यानंतर गेल्या 3 वर्षाचे पैसे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करून. हे सगळे पैसे सर्व शिक्षा अभियानातनं केंद्रात नाही येतात, हे राज्याच्या याच्यामध्ये नाही येत, कारण तो केंद्राने आणलेला कायद्याच्या अंतर्गत ते होत. पण माझा केंद्राला आग्रह, आणि मी त्या शिक्षकांना सचिवांना म्हटलं सुद्धा की आम्हाला हे पैसे तुम्ही जर वेळेत दिले तर संस्था ज्या 25% विद्यार्थी घ्यायला तयार आहेत. ते म्हणजे की आम्हाला सामाजिक जाणीव कळते, आम्हाला सामाजिक बांधिलकी कळते आणि आम्ही अशा पद्धतीने विद्यार्थी घ्यायला तयार आहोत. त्यासाठी त्यांना खर्च येत असेल 50,000-75,000, पण शासन जे काही 10-12,000 देतं ते त्यांनी वेळेत द्यावं. मुद्दा कुठे आहे की आज माझ्याकडे मी 1-12 मला पैसे मिळतात. आता हे मी ज्युनियर KG आणि प्ले ग्रुप आणि सिनियर KG यासाठी सुद्धा देऊ का?
मला द्यायला अडचण काही नाही, कारण शेवटी वंचित घटकासाठी ते जात आहेत. पण हे मी पैसे देताना जो पहिली ते बारावी खेड्यावर शिकणारा विद्यार्थी आहे त्याचा पैसा काढून मला द्यावा लागेल. एका बाजूला जर आपल्या राज्यामध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही म्हणून मुली जर शाळा सोडत असतील अशावेळी शहरातल्या वंचित कुटुंबातल्या मुलांना ज्युनियर आणि सिनियर के जी मध्ये साठी पैसे द्यायचे का, हा डायलेमा आहे. नाही, तेवढ्याच भीती अडचणीच आहे की प्रत्येक शाळांचं जे प्रवेश आहे तो नर्सरीपासून सुरू होतो. आपण आरटी पहिलीपासून लागू केलेलं आहे, त्यामुळे जे गरीब विद्यार्थी असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना पहिलीला प्रवेश मिळतच नाही. डायरेक्ट पहिलीला तुम्ही द्या ना. तुम्ही ज्युनियर सिनियर के जी ला मुलं घेतली आमची हरकत काही नाही, त्याची फी फक्त आमच्याकडे मागू नका. पण तुम्हाला फी जर मिळणार नाही म्हणून तुम्हाला करायचं तुम्ही पहिलीपासून घ्या. मी पुन्हा सांगतो, पहिलीपासून घेत नाही. शाळा पूर्व शाळा काय कारण देते की पूर्व प्राथमिक आमची शाळा नर्सरी जागा रिकाम्या ठेवा. कायदा आहे पहिली साठ तुम्ही ज्युनियर करावाच लागणार. कोर्टाचा निर्णय आला. मी यातून सोपा मार्ग काढला होता की तुम्ही एंट्री पॉईंट सांगा आणि जर तुम्हाला ज्युनियर सिनियर के जी ला पैसे मिळत नाही म्हणून तुम्ही ही मुलं घेणार नसाल तर तुम्ही ज्युनियर सिनियर के जी ला 25% जागा रिकाम्या ठेवा. पहिली आल्यानंतर त्या घ्या, आम्ही तुमच्याकडे पहिलीला पाठवतो. मी सोपा व्यावहारिक उपाय काढला होता पण त्याच्याबरोबर हे कोर्टात गेले आणि कोर्टाने आता ह्यांनाच अडचण पडेल असा निर्णय दिला. मला राबवलं पाहिजे. मी असं की या शिक्षण क्षेत्राच्या चळवळीमध्ये मी खूप वर्ष आहे. शाळा चालवणं सोपं नाही हेही मला कळतं, पण तरीही कोर्टात घेऊन तुमच्याच विरोधात निर्णय गेला. मग आता मला येऊन म्हणतात नाही तुमचा 30 APJ जी आर बरोबर होता म्हणजे तोच आम्ही स्वीकारायला पाहिजे होता. आता मी काय करू, मी कोर्टाच्या बाहेर जाऊ शकत नाही. माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करणे सरकारचं काम आहे, ते मी करतोय. सर, याच शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचा नाही असा नियम आहे, पण त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला हल्ली दिसू लागलेत. गुणवत्तेवर शिक्षणाचा कसा परिणाम होतोय, तर काय पर्याय तुम्ही यावर सुचवला? मुळात काय झालंय की शिक्षण हक्क कायद्याने काय म्हटलं की मुलाला त्या वर्गात ठेवू नका खालच्या, कारण त्यांच्यावर मानसिक परिणाम होतो असं म्हटलंय. ह्याचा सोपा साधा सरळ अर्थ शाळांनी असा काढला की याला नापास नाही करायचं, आणि नापास नाही करायचं म्हणजे परीक्षाच नाही घ्यायची असं नाही सांगितलंय. त्यांनी म्हटलं परीक्षा घ्या. तो ज्या दोन विषयामध्ये नापास होईल त्यातला कुठला विषय त्याला येत नाही त्याचा पुढे एक महिनाभर ते पुन्हा शिकवा आणि मग त्याला पुढच्या वर्गात जाऊ द्या. म्हणजे परीक्षाच न घेता जाऊ द्या ही जी कल्पना आहे ना ही चूक आहे. त्यामुळे मे मध्येच आम्ही सगळ्या शाळांना कळवलं आहे की तुम्हाला परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परीक्षा घेतल्यानंतर या पद्धतीचे जे कायद्यामध्ये म्हटलंय त्याप्रमाणे तुम्हाला मुलांना शिकवावं लागणार आहे. आणि आता तर आम्ही गुणोत्तर चाचणी करतो. गुणोत्तर चाचणी आम्ही करणार आहोत, वर्षातनं 3 चाचण्या करू. त्यातून कोणती शाळा कुठल्या विषयात मागे आहे त्या शाळेला त्या प्रकारची मदत सरकार करेल आणि त्या शाळेला त्या विषयात पुढे येण्यासाठी आम्हीच मदत करणार आहोत. आपण आतापर्यंत जे सगळे विषय बोलतोय ते किंवा तुमचे जी आर वगैरे निघाले ते बहुतांशी करून शालेय शिक्षणाचे होते. असं आहे का की विनोद तावडे शिक्षण मंत्री म्हणून शालेय शिक्षणात जास्त रमतात आणि उच्च शिक्षणाकडे तुमचं दुर्लक्ष आहे? नाही, मला असं वाटतं की माझ्याकडे जी खाती आहेत, शालेय शिक्षण आहे, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आहे, वैद्यकीय शिक्षण आहे, यातल्या शालेय शिक्षणामध्ये जवळजवळ 2 कोटी विद्यार्थी आहेत, 20 मिलियन. हेच महाविद्यालयात सराव घेतलं तर 75 लाख आहेत. हे जर मेडिकलला गेलं तर काही हजारात आहे. आता स्वाभाविकपणे त्या पद्धतीने वेळ तो त्यात दिला जाणार. बाकी सांस्कृतिक बाकी खात आहेत, त्यामुळे तरी पण माझ्या महिन्याभराच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मी सगळ्या डिपार्टमेंट्सना विभागांना योग्य वेळ देऊन त्यातले पॉलिसी निर्णय जे करायचे असतात. आणि पुन्हा शालेय शिक्षणामध्ये कसं की बहुतांश जबाबदारी सरकारकडे आहे, विद्यापीठं स्वायत्त आहेत, त्या सरकारला रोजचा दखलंदाज करावी लागत नाही, कारण ती करणंच चूक आहे. मी तर उलट कुलगुरूंनी मंत्रालयात पाऊल टाकू नये असं म्हटलेलं आहे, कारण जेव्हा जेव्हा राजाबाई टॉवर हा मंत्रालयासमोर झुकला शिक्षणाचं नुकसान झालं असं माझं मत आहे. राजाबाई टॉवरने आपलं ताट राहिलं पाहिजे, मंत्रालयाने आपलं ताट राहिलं पाहिजे, तर हा अकॅडमिक एक्सलन्स पुढे जात राहील. राजकारण्यांच्या पुढे मागे घोटाळून पदं मिळवणारं शैक्षणिक भलं करू शकत नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे ती स्वायत्तता टिकली पाहिजे, पण ती स्वायत्तता टिकत असतानासुद्धा जर त्यात काही बदलत्या काळाप्रमाणे काही नवीन बदल आणायचे असतील तर मला असं वाटतं की ते बदल आणायला सरकारने सुचवलं पाहिजे आणि ते विद्यापीठाने स्वीकारलं पाहिजे. विनोदजी, आपल्याकडे खाजगी कोचिंग क्लासेस आणि शाळा
यांचं टायअप फार जोरात चालू आहे. आय आय टीसाठीचं ट्रेनिंग, मेडिकलसाठीचं ट्रेनिंग, याच्यामध्ये जवळपास सर्व शाळा या हायजॅक केल्या गेल्या. आत्ता परिस्थिती आहे, ज्या शाळांमध्ये असे खाजगी क्लासेस घुसले आहेत त्यांची सगळी ट्रीटमेंट वेगळी असते. तिथे ग्रॅनाइटचे लादे असतात, त्यांचे शिक्षक वेगळे असतात, तिथे ए सी लावलेले असतात. हा शिक्षणातला दुजाभाव आहे. तुमचं सरकार, तुमचं खातं याच्यावर काय कारवाई करणार आहे? नाही, हा आता एक खरंच ज्वलंत प्रश्न प्रामुख्याने मोठ्या शहरात सुरू झाला आहे. आणि याचं कारण असं की हे क्लासेस जे आहेत ना, हे विद्यार्थ्याला ज्ञान देत नाही तर परीक्षेत मार्क मिळवायचे टेक्निक शिकवतात. आणि विद्यार्थी तिथे दोन दोन तीन तीन लाख रुपये फी भरून जात असतो. आधी विद्यार्थी जायचा, मग ह्या क्लासेसनं असं झालं की कॉलेजची वेळ संपल्यानंतरचा जो वेळ आहे त्याच्यामुळे ठराविक बॅचेस व्हायच्या. पण मेजर 6-7 तासाचा कॉलेजचा वेळ आहे, त्यातली कमाई कमी व्हायला लागली. म्हणून मग त्याने कॉलेजचं टायअप केला की तुम्ही मुलाचं अटेंडन्स तिकडे दाखवा, त्याची 2.5 लाख फी घेतली तर 15 रुपये तुम्हाला देऊ आम्ही विद्यार्थ्यामागे. असं करून दुर्दैवाने कॉलेजने आता अशी टायअप करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काही या विषयामध्ये मी काही जणांशी बोललो आहे की महाविद्यालयीन वेळ जो आहे कॉलेजचा, त्या वेळेत जर विद्यार्थी त्या क्लासमध्ये सापडला तर त्या क्लासवर कारवाई होऊ शकते. असे कठोर अशा प्रकारचे नियम आता करण्याचा आम्ही विचार, परवा आम्ही सभागृहात ती चर्चा केली आणि सगळ्या सभासदांनी याविषयी चिंता व्यक्त केली, मीडियाने चिंता व्यक्त केली की हे शिक्षण नाही, हे रॅकेट आहे, हे रॅकेट आहे आणि ही एक प्रकारची पालकांची लूट आहे. त्यांनाही घाबरवतात, हे नाही आलं तुमचा मुलगा आय आय टीला जाणार नाही. दुसरं मी म्हणत असं, जेईच्या वेळी सीईटी केली, मला ही सीईटी करू नये म्हणून अनेक क्लासवाल्यांनी अनेक प्रकारे मला पटवण्याचा प्रयत्न केला. पण म्हटलं एच एस सी बोर्डाची करिक्युलमवर जर आम्ही सीईटी घेतली, आमची मुलांना फायदा आहे त्यातला. आता हे अशा प्रकारचे काही निर्णय घेत आपण त्या दिशेने सरकतो. पण जसं मागे सभागृहामध्ये चर्चा करताना अनेकांनी सुचवलं की पानभर जाहिराती देतात, आता त्याच्या नंतर अर्धे पेमेंट होत नाही असे मीडियावरच आम्हाला सांगतात, पण देतात ना. आणि त्या जाहिरातीनं भुलून पालक जातात. काही क्लासवाले तर जो पहिला यायचा त्याला 10 लाख देऊन त्याचा फोटो छापायचे, तेही रॅकेट उघडं झालं होतं. मी इतकं खोटं फसवं तर ह्या जाहिरातीनं प्रतिबंध आणता येऊ शकतो का, आणावा का, अशा पद्धतीचा विचार करून पावलं टाकावी. अधिवेशनात या संदर्भातच विषय आला होता, तुम्ही चाप लावणार खासगी क्लासेसना असंही म्हटलं होतं. परंतु आपण कॉलेजेस आणि क्लासचं टाईप बघितलं, परंतु इतरही खाजगी क्लासेस सुरू आहेत ज्याची फी भरमसाठ आहे. पालकांचं एक्सपर्ट म्हणतो विद्यार्थ्यांचं वेळ तिथे, म्हणजे विद्यार्थी शाळेत कमी शिकतात, म्हणजे कॉलेजेस नव्हे तर शाळेतले विद्यार्थी शाळेत कमी शिकतात आणि क्लासमध्ये, त्यामुळे शाळेतले शिक्षकही दुर्लक्ष करतात असं चित्र आहे. तर या सगळ्या परिस्थिती बदलण्यासाठी कायदाच आणण्याचा सरकारचा विचार आहे का? मला सगळं या कायदा आणता येतो की नाही, कारण यात दोन प्रवाह आहेत की जनमान्यता ज्याला आहे त्याला आपण रेग्युलर करून राजमान्यता द्यायची का, असा एक विचार प्रवाह. सवतीला राज्ञीपद द्यायचं का? हा, म्हणजे त्यांचं म्हणणं की तुम्ही याचा अर्थ जर हे रेग्युलाइज केलं, हे तुम्ही जर कायद्यामध्ये आणलं तर याचा तुम्ही याला मान्यता देताय. आणि शिक्षणामध्ये अशा खासगी कोचिंग क्लासला मान्यता द्यायची का, असा बेसिक मुद्दा अनेक शिक्षण तज्ज्ञांनी उभा केलाय. माझ्यासारख्याला प्रश्न असा पडतो की बाबा मी मान्यता देऊ न देऊ, लोकांनी दिलीच आहे मान्यता आणि त्यातून लोकांची लूट होते, त्यातून शिक्षणाचं नुकसान होत आहे, त्यातून विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. मग आपण कुठेतरी या विषयावर कायदा करायचा का, नाही तर केला पाहिजे असं मला वाटतं. पण तरी अशी मतं काही जण मांडताय तर त्यांच्यावर तो चर्चा करून करू. मला कुठली गोष्ट जबरदस्ती थोपवायची नाही. मला शिक्षणामध्ये त्या सगळ्या स्टेक होल्डर्स बरोबर चर्चा करू. मी कोचिंग क्लासवाल्यांबरोबर चर्चा करणार, या विषयात चर्चा करून निर्णय करावा अशा मताचा. लूट थांबेल, लूट थांबलीच पाहिजे. आणि पालकांच्या मनातली ही जी भीती आहे ही घालवली पाहिजे की क्लासला नाही गेला म्हणजे आपलं मूल एकदम डायरेक्ट कंपाऊंडरच आहे, नाही तर डॉक्टर आहे, हे घालवलं पाहिजे मनातलं. असंच एक गंभीर विषय आहे आणि तो गेले अनेक वर्ष त्याची गंभीरता वाढत चाललेली आहे, तो म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेस. आज इंजिनिअरिंग कॉलेजची परिस्थिती अशी आहे की काही मोजकी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत की जिकडे 97-98% ॲडमिशन क्लोज होते, तर जवळपास 70,000 जागा आज इंजिनिअरिंगच्या रिकाम्या आहेत. मागच्या वर्षी हा आकडा 50,000 होता. इंजिनिअरिंग कॉलेजेस त्याचं खाजगीकरण हा सगळा विषय आपल्याकडे 1980 दशकामध्ये सुरू झाला. सर्व गल्लीतल्या आमदारा खासदारांनी शिक्षण सम्राट नावाचं बिरुद स्वतःला लावण्याकरता अशी कॉलेजेसची दुकानं काढली आणि ती सगळी दुकानं आता गाळात गेले, बुडीत खात्यात गेलेली आहेत. काय करणार ह्याचं आपण पुढे? मुळात कसं आहे की
शेवटी तो इकॉनॉमिक्सचा नियम आहे, डिमांड आणि सप्लाय. तर डिमांडपेक्षा सप्लाय एवढा वाढवून ठेवला की म्हणजे आता ही इंजिनिअरिंग कॉलेजेस जी आहेत, अभियांत्रिकी महाविद्यालय, ही अभियांत्रिकी मंगल गारल्या म्हणून आता पण हे इतकं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं आहे. करेक्ट. कॉलेजेस उभी राहिले आहेत, बिल्डिंग राहिल्या आहेत, प्रयोगशाळा राहिल्या आहेत. तर मी AICTE जे चेअरमन नवीन अनिल सहस्रबुद्धे झाले त्यांच्याशी चर्चा करत होतो की तुम्ही काही नॉर्म्स थोडे बदला, म्हणजे डिग्री आणि डिप्लोमाला मिळून जर तुम्ही समान फॅकल्टी दिली, समान काही गोष्टी दिल्या, तर ओव्हरहेड्सचे खर्च कमी होतील आणि मग विद्यार्थी त्याबद्दल येईल. आणि त्यामध्ये काय झालं आहे, मी 1990 ज्या ब्रँचेस घेतल्या आहेत आता आज त्या ब्रँचेसमध्ये आज डिमांड वेगळ्या ब्रँच नाही. आता पुन्हा ऑटोमोबाईल रेव्होल्युशन पाहिल्यानंतर मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलला डिमांड यावेळी जास्त वाढला, IT आणि इलेक्ट्रॉनिक्स कमी झाला. आता हा जो बदल होत असतो त्याप्रमाणे विषयांची बदलायला परवानगी आहे एवढाच फक्त मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की अनेक राजकारण्यांनी नियम धाब्यावर बसून नियमांची पूर्तता न करता अनेक शिक्षण संस्था काढल्या, त्यांच्यावरच्या कारवाईचं काय आहे, त्याच्यामध्ये माजी शिक्षण मंत्र्यांचा देखील समावेश आहे, अशांचा आपण नेमकं काय करणार आहोत? माझं मत आहे की आम्ही या सगळ्या संस्थांवर कारवाई केली, राज्य सरकारच्या तंत्र शिक्षण संचालनाने कारवाई केली. आता ह्या संस्था गेल्या केंद्रातल्या AICTEकडनं, त्यांनी यांना परवानगी दिली, मग कोर्टात गेले आणि माननीय उच्च न्यायालयाने निकाल काय दिला की डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे विधानसभा आणि विधान परिषदेने पारित केलं आहे, AICTE हे लोकसभा राज्यसभेने पारित केलं आहे, त्यामुळे ते वरच्या बॉडीचं आहे, तर त्याचा निर्णय मानला गेला पाहिजे. आता अडचण अशी आहे की ह्या संस्था AICTEकडे जाऊन सगळ्या गोष्टी घेत असतात आणि आम्ही त्याला प्रतिबंध करायचा प्रयत्न केला. त्यामुळे मी AICTEला म्हटलेलं आहे, मी आम्ही लेखी पत्र लिहिलं आहे की जर दर्जा नसलेली कॉलेजेसना तुम्ही परवानगी देणार असाल तर आमच्या मुलांचं नुकसान होतं, कारण पालकांना माहीत नव्हतं. यावेळी अनेकांनी ॲडमिशन घेतल्यानंतर आम्हाला चौकशी केली, अहो ते तर कॉलेजची मान्यता जाणार आहे म्हणे, म्हटलं हो जाणार आहे, आम्ही जाहिरातीत म्हटलं, आम्ही नेटवर म्हटलं होतं, तरी तुम्ही घेतलं. आता अशाला AICTE देतच का म्हणे मान्यता, असा आमचा आग्रह आहे. आणि ते जर नाही तर मुलांचं भवितव्य वाचू शकतं. असाच एक गंभीर विषय आहे की मायनॉरिटी शाळा आणि कॉलेज ज्याला मान्यता आहे, तर विद्यार्थी कमी आहेत, जे फायदे सर्व सगळ्यांना मिळतात ते मायनॉरिटी कॉलेज त्यांच्या हक्कानुसार उचलत आहे, आणि याच्यावर टीका झाली आहे, चर्चेच्यावर झाली आहे, याचं काय पुढे करायचं हे सगळं झालं. मग आता याचा निकाल, याचं आउटपुट कसं करणार की तुमचं सरकार काय करणार? मंत्रालयामार्फत माननीय नाथाभाऊ खडसेंनी खूप स्पष्ट केलं आहे की तुम्हाला मायनॉरिटी स्टेटस आहे म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी करता. मग मायनॉरिटी स्टेटससाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत की 50% मुलं मायनॉरिटीमधली असली पाहिजे आणि ती सलग 3 वर्ष नसतील तर तुम्हाला मायनॉरिटी स्टेटस मिळणार नाही, ह्याची कडक अंमलबजावणी आपलं हे खातं करताय त्याची सुरुवात केलेली आहे. त्यातनं काही संस्था आरडाओरडा करणारी आहेत. पण मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळी आम्ही असं म्हणतो की शिक्षक भरती करताना टीचर्स एंट्रन्स टेस्ट पास झालेला शिक्षक घ्यायचा, तुम्ही कोर्टात जाऊन सांगता की आम्हाला Article 30 प्रमाणे मायनॉरिटी स्टेटस आहे, आम्हाला नियम लागता का माने? मग स्टेटस आहे ना, मग त्यातले नियम पाळले पाहिजेत. तुम्हाला स्टेटससाठी सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि नियम पाळायचे नाहीत असं कसं चालेल? आणि त्यांच्यावर कारवाई करायची नाही, कारण एक गट्टा मतं असतात. मला वाटतं याच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार करायचा आम्ही ठरवलेला आहे. सर, अनेक कॉलेजेस जे आहेत ते अतिरिक्त शुल्क आकारण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग काढलेत. त्यात एक रुईया कॉलेजचं उदाहरण आहे की पालकांकडूनच लिहून घ्यायचं की आम्हाला देणगी देण्याची इच्छा आहे आणि मग कारवाई करताना म्हणायचं की पालकांनी स्वइच्छेने दिलेली आहे. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि उच्च शिक्षण विभाग दोघांनी पण अहवाल दिलेला आहे की त्यांनी अतिरिक्त शुल्क स्वीकारलेलं आहे, पण याबाबत अजून कारवाई झालेली नाहीये. तर काय अर्थ काढायचा या सगळ्याचा की कारवाई का होत नाही? कारवाईचा मुद्दा, कारवाई तर होतेच. मला मुळात या निमित्ताने Z24 अभिनंदन केलं पाहिजे की शिक्षणामध्ये चालणारा हा भ्रष्टाचार तुम्ही चव्हाट्यावर आणला, आणि तो केवळ रुईया कॉलेज पुरता नाही तर शिक्षण प्रसारक मंडळी म्हणून तो आहे. आणि सातत्याने हा विषय ज्या पद्धतीने तुम्ही पुढे आणल्यानंतर सरकारने 2 सदस्य समिती या विषयात नेमली, त्या समितीचं टर्म्स ऑफ रेफरन्स ठरवण्यामध्येच पहिल्यांदा वेळ गेला. आणि कारण कसं असतं की या समितीच्या अहवालावर आम्ही कारवाई केली की संस्था मोठी आहे ती कोर्टात जाणार आहे, ती कोर्टात टिकलं पाहिजे. घाईघाईने 1 महिन्यात निकाल देता येतो, पण त्यासाठी जे प्रॉपर हिअरिंग दिलं पाहिजे, प्रॉपर कागद गोळा केले पाहिजेत, कारण स्वाभाविकपणे एक ठराविक माणूस RTIमधनं माहिती काढतो आणि आमच्याविरुद्ध खोटं करतो अशा पद्धतीच्या गोष्टी तेही कोर्टात घेऊन जाणार असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला असं वाटतं
की आपल्याला ही लढाई जर शेवटपर्यंत न्यायची असेल तर ती परिपूर्ण फुलप्रूफ नेली पाहिजे. आणि नक्की सांगतो की जे जे चुकीचं चाललं आहे ते यातलं ही समिती बाहेर काढायच्या राहणार नाही, इतकं मात्र तुम्हाला यानिमित्ताने आज आश्वस्त करतो. शिक्षण दिनानिमित्त महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर प्रश्नांचा हा सिलसिला आता पुन्हा आपण चालू करतोय. विनोद तावडे, आपण शिक्षण प्रसारक मंडळीविषयी बोलत होतो, त्या शिक्षण प्रसारक मंडळीची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल एक महिन्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, त्याला एक महिना उलटून गेलं आहे. मी मग म्हणतो तसंच की त्या समिती ज्यावेळी मी चर्चा केली ते म्हणजे साहेब आम्ही एका महिन्यात तुम्हाला अहवाल देऊ पण हा कोर्टात टिकणार नाही तुम्ही या आधारे कारवाई केली तर. कारण शेवटी ही संस्था इतकी बलाढ्य आहे की ही सर्वार्थाने सर्वोच्च वकील उभे करू शकतात आणि त्या वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यासमोर जर आपला अहवाल टिकायचा असेल तर तो थोडा फुलप्रूफ केला पाहिजे. त्यामुळे मला घाईघाईत मी केवळ काहीतरी कारवाई केली असं दाखवायचं आणि नंतर ते निर्दोष सुटायचे तर मला असं वाटतं की मग याचा अर्थ चुकीच्या गोष्टी करत राहा आणि सुटत राहा हेच राहील. जी माध्यमं म्हणून आपण मेहनत घेतलेली आहे, जी चौकशीमध्ये गोष्टी येतील त्या फुलप्रूफ याव्यात, यासाठी जो दिवस जो एखाद्याला जास्त लागेल मला असं वाटतं तो दिला. याच्यावर जो दबाव येईल त्या दबावाला आपलं सरकार बळी पडणार नाही आणि शिक्षण प्रसारक मंडळीमधल्या गैरप्रकारांवर हे शासन कारवाई करणार. मला असं वाटतं दबाव आला असता आणि दबावाला आमचा बळी पडला असता तर आम्ही समिती नेमलीच नसती. ज्यावेळी हे समोर आलं त्या ताबडतोब या विषयात समिती नेमून चौकशी केली पाहिजे असं आम्ही ठरवलं आणि ती नेमलेली आहे. त्यामुळे अशा गोष्टीच्या दबावाला मला वाटत नाही की आमचं सरकार कुठे त्याला बळी पडेल आणि काही कारणच नाही. सर, यंदा तुम्ही जी आर काढला की कोणत्याही नवीन कॉलेज आणि तुकड्यांना मान्यता देण्यात येणार नाही, पण झालं असं की गरज खूप मोठी होती, विद्यार्थी संख्या मोठी होती, प्रवेशाच्या जागा कमी पडल्या आणि मग विद्यापीठाला नवीन प्रवेशाच्या जागा द्याव्या लागल्या, तर सरकारचा हा निर्णय चुकला का? मला असं वाटतं की मला त्याविषयी त्या माहिती अधिकाराच्या कोण गलगलींच्या बातम्यानंतर फ्रंट पेज न्यूज सगळ्यांनी केल्या की सरकार उच्च शिक्षणामध्ये काहीच करत नाही, परवानगी म्हणजे नवीन तुकड्या दिल्या आणि नवीन कॉलेजेस दिले याचा अर्थ शिक्षण पुढे गेलं का? जी कॉलेजेस चालली आहेत त्या कॉलेजमध्ये शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे म्हणून आम्ही गेले 8-9 महिने प्रयत्न केले, त्या सगळ्या कॉलेजेसमधलं शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्न केले, त्याने शिक्षण पुढे गेलं आहे. आता या ज्या कॉलेजमध्ये जागा मागतायत त्यांनी नवीन तुकड्यांसाठी अर्ज केलेच नव्हते. मागतायत कोण? ठराविक जी मोठी कॉलेजेस आहेत ना तिथे प्रवेश मुलं मागतायत, त्यातल्या कुणाचाही नवीन तुकडीसाठी अर्ज नव्हता. नवीन कॉलेजेस जे मागत होते तिथे जायला कोणी मागतच नाही आहे. त्यामुळे हा जो भ्रम आहे की बा मुलांना तर प्रवेश हवा आहे पण शासन कॉलेज देत नाही, मुलांना प्रवेश हवा आहे ठराविक महाविद्यालयात, कारण त्यांची गुणवत्ता आहे, त्यांची गुणवत्ता. पण ते महाविद्यालय कुठे तुकड्या मागतायत? तुकड्या मागतायत कोणतरी ग्रामीण याच्यातला. आणि त्यामध्ये आम्ही बृहत आराखड्यामध्ये त्याची गरज आहे का पाहिली, कारण काय होत आहे अशी कॉलेजेस काढायची आणि त्यामध्ये एक एक प्राध्यापक नेमताना 20-25-25 लाख रुपये घ्यायचे आणि ते नेमायचे, ह्याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. आम्ही बृहत आराखडा बनवू, त्या बृहत आराखड्यात जिथे कॉलेज पाहिजे तिथे 100% कॉलेज या वर्षी आम्ही देणार आहोत. ही परिस्थिती सांगताय पण विद्यापीठाने मग सीट्स का दिल्यानंतर? विद्यापीठाने प्रवेशाच्या जागा दिल्यात ना? त्या दिल्याचं कारण की ज्या महाविद्यालयाने तुकड्या मागितल्या नव्हत्या त्या महाविद्यालयात प्रवेशासाठी आग्रह होता आणि त्याच्या आसपास 25 किलोमीटरवर दुसरं कॉलेज नव्हतं, म्हणून म्हणजे महाडचं आंबेडकर कॉलेज आहे तिथे अजून एक 200 मुलांचा आग्रह होता, त्यांनी जवळजवळ 75 मुलं आसपासच्या कॉलेजमध्ये ॅडजस्ट झाली होती तरी होती, तर मग आम्ही त्यांना 5% वाढवून दिली जे नियमामध्ये आहे. माझं म्हणणं की हेच कन्फ्युजन दूर केलं पाहिजे की ज्या कॉलेजला आम्ही विद्यार्थी संख्या वाढवून दिली त्या कॉलेजने तुकड्या मागितल्याच नव्हत्या. नाही पण विद्यार्थी आणि प्रवेशाच्या संख्या कॉलेजमधल्या संख्या याचं समान हे आहे की कमी जास्त आहे? जेवढे विद्यार्थी पास होतात तेवढ्या जागा आपल्याकडे आहेत, पण अमुकच कॉलेजमध्ये पाहिजे, मला उपारेलच पाहिजे, मला फर्ग्युसनच पाहिजे, मला नागपूरचं अमुकच पाहिजे, हे असं की मी तिथे गेलो तरच, पण तिथे जायला माझ्याकडे तेवढे मार्क नाहीत, मग मी तिथे जाणार जिथे आहे तिथे गेलं पाहिजे, पण ते मला चालत नाही, अशी अडचण आहे. राज्यातील नव्हे तर देशातील सगळ्यात मोठं विद्यापीठ असलेलं मुंबई विद्यापीठ सध्या काही वेगळ्या गोष्टींना चर्चा येते, म्हणजे सिनेटचा कार्यकाळ संपलाय, मग त्याची निवडणूक पुढे ढकलली, पण सिनेट सदस्यांना मुदतवाढ तुम्ही दिली नाही आहे, त्याच्यामुळे आता जो पुढचा कारभार आहे तो अधिकाऱ्यांच्या हातात जाणार आहे.
मग त्यामध्ये विद्यार्थ्यांना सिनेटच्या लोकांना का नाही गुंतवलं, अधिकारी विद्यापीठाचा कारभार चालवणार का? दिस इज अ बिग इश्यू. काही गदारोळ नाही, ज्यांची सिनेट मेंबरशिप गेली आहे ते अस्वस्थ झाले. मी सगळे, मी पण होतो ना सिनेट, मला सगळी प्रक्रिया माहिती आहे. आता सिनेट मेंबरची मीटिंग वर्षातनं दोनदा होते बरोबर. आता ही 31 ऑगस्टला संपल्यानंतर एकच मीटिंग झाली असती. मला सांगो, या एका मीटिंगसाठी मी इतका सगळा पैशाचा खर्च, वेळेचा खर्च, कारण ज्यावेळी डिसेंबरमध्ये नवीन कायदा लागू होणार ते ही सिनेट बरखास्त होणार, हा मी विद्यापीठांचा पैसा उगाच वाया घालू का? तर ह्यांना असं वाटलं पाहिजे. अकॅडमिक कौन्सिल आणि मॅनेजमेंट कौन्सिलचं काय, ते आपण बरोबर आहेत ना. त्याच्यावर असं की फक्त सिनेटमध्ये निवडून जे जात होते किंवा याच्यातून बाकी जवळजवळ 8-8 आणि मला काय म्हणायचं आहे की आम्ही विधिमंडळात चर्चा केल्यानंतर स्पष्ट केलं आहे की मोठे निर्णय या मधल्या 4 महिन्यात करू नका, डिसेंबरमध्ये कायदा पारित झाल्यानंतर आपण तो करू. हे आम्ही कुलगुरूंना कळवलं आहे. म्हणजे जसं काय ह्या हे इतके कार्यरत होते तरी इतके भानगडी चालू होते ना विद्यापीठ कशासाठी? म्हणजे आपल्याला 4 महिने जायला, म्हणजे आता जर खरं ह्या सिनेटला यांची उपस्थिती सगळं काढलं ना, मी मला त्यात जायचं नाही आहे. ऐकणार नाही आहे का? कोण ऐकणार नाही आहे? सगळे ऐकणार. तुम्ही अकॅडमिक कौन्सिलर सुचवा, कोण ऐकणार नाही आहे? माझं मध्ये तुम्ही चांगलं सुचवलं तर ऐकलंच जाईल. पण तुम्ही त्या मेंबरशिपच्या जोरावर काही करू इच्छित असाल तर ते होणार नाही. तर ते होणार नाही. त्यामुळे अनुदानाचा विषय आहे की शाळांना वेळेवर अनुदान मिळत नाही, त्यामुळे शाळांच्या अडचणी होतात. आणि याच्यात सगळ्यात जास्त अडचणींना सामोरं जावं लागतं ते मराठी माध्यमांच्या शाळांना. आणि थेट त्याचा परिणाम होतो तो शिक्षणाच्या दर्जावरती मराठी शाळांमधल्या, कारण शिक्षकांच्या पगारांचा प्रश्न निर्माण होतो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होतो, इतर सुविधांचा प्रश्न निर्माण होतो. तर हे अनुदानाचा विषय कसा काय तुम्ही सॉल्व्ह करणार? नाही ना, मुळात मराठी शाळांचा प्रश्न हा काय अनुदानाचा नाही आहे. ज्यांनी नियमाने ज्या गोष्टी पूर्ण केल्या त्यांना अनुदान वेळच्यावेळी जातं. आणि माझा आता आग्रह असतो की मराठी शाळांना अनुदान वेळेत गेलं पाहिजे, त्यामुळे असा कुठलाच मुद्दा नाही. मुद्दा काय असतो की त्या त्या ठिकाणच्या संस्था चालकांनी वेगवेगळ्या पद्धतीने, काही चांगल्या पद्धतीने काही चुकीच्या पद्धतीने शिक्षक भरती केलेली असते जी शासनाच्या नियमात नसते. मला अनुदान द्यायला माझ्या विनोद तावडेच्या अकाउंटमधलं काही जात नाही हो. तुम्ही जो साबण घेता त्यातून सेल्स टॅक्स भरता, त्यातून जो 35 पैसा येतो त्यातून जातो आहे. आणि पुन्हा त्या शिक्षकाचाही दोष नाही, तो बिचारा नोकरी मिळेल आणि पुढे केव्हा तरी अनुदान सुरू होईल या आशेपोटी जमीन विकतो, सोनं विकतो, बायकोचं मंगळसूत्र विकतो आणि पैसे भरून नोकरीला लागतो. अशाही अवस्था मला, मी शिक्षकांना दोष देतच नाही पण संस्थाचालक या पद्धतीने लूट करतायत. आणि ती लूट राजमान्यता द्यायची का त्याला? आणि ती जर मी थांबवली तर कपिल पाटील माझ्या विरोधात बोलणार. तुम्ही चांगल्या माणसाच्या पाठीशी उभे राहणार का लूट करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी उभं राहणार? ह्याचा निर्णय केव्हा तरी राज्यातल्या जनतेला आणि शिक्षकांना करावा लागेल की जो शिक्षक चांगला आहे त्याच्या पाठीशी विनोद तावडे 100% आहे. सर, इथे एक प्रश्न आहे की विधान परिषदेमध्ये आपण शिक्षकांचे प्रतिनिधी घेतो, हे सगळे प्रतिनिधी संस्थाचालक शिक्षकांचे प्रश्न मांडतात, परंतु खरी ज्यांना शिक्षणाची गरज आहे विद्यार्थ्यांना, त्यांचा विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी आपल्याला कुठे दिसत नाही. आणि शिक्षक प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना कधी दिसत नाहीत विधिमंडळात. मला असं वाटतं शिक्षक प्रतिनिधी का होता तर गावातला शिक्षक हा त्या गावातला खरा म्हणजे लीडर होता, जो सर्वार्थाने त्या गावाचा विकास करणार, म्हणजे शिक्षक ते नेतृत्व होतं. ते निवडणुकीत कुठेच येत नव्हतं. तर अशा शिक्षकाने विचारपूर्वक जो निवडून दिला आहे तो समाजातले सगळे प्रश्न मांडेल अशी अपेक्षा असते. पण अनेक वेळा मी सभागृहात सांगितलं की 95-98% प्रश्न शिक्षकांचे वेतन अनुदान विषयात असतात आणि 1-2% असतं. मला तर तुमच्या काही शोधपत्रिकरिता करणाऱ्या मीडियावाल्यांचं आश्चर्य वाटतं, गेल्या 10 वर्षात किती प्रश्न कोणी समाजाचे हिताचे मांडले विचारले पाहिजेत. पण अर्थात लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहे, त्याने काय विषय मांडायचा हा त्याचा निर्णय आणि त्यांनी मांडलेल्या विषयाला उत्तर देणं सरकार म्हणून माझं काम आहे. माझा आक्षेप नाही, प्रश्न आहेत म्हणून ते मांडतायत, पण शिक्षणाच्या गुणवत्तेवर सुद्धा मांडलं पाहिजे अशी एक साधारण अपेक्षा आहे, जेणेकरून शिक्षक प्रतिनिधी म्हणून समाजामधला तो मान वाढेल आणि ते करणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न आज शिक्षक दिन विनोद तावडे, आज तुम्ही महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्या समोर, विद्यार्थ्यांच्या समोर आणि जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांच्या समोर आज बोलताय. या शिक्षण दिनाच्या निमित्ताने शिक्षणासाठी एखादा विकासाचा आराखडा म्हणा किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षकांसाठी आपण काय घोषणा करू इच्छिता?
आज शिक्षक दिनानिमित्त एक गोष्ट तर मी स्पष्ट करू इच्छितो की गेले 8 महिने माझ्याकडे जी कामं घेऊन शिक्षक येतात आणि त्यांची निवेदनांचा मी अभ्यास केला तर माझ्या लक्षात असं आलं की वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती 8-8 महिने झाली नाही. बरोबर आहे. आता ह्यासाठी त्यांनी चक्र माराव्यात असं मला वाटत नाही आणि म्हणून मी माझ्या विभागाने या विषयातली चर्चा सुरू केली आहे आणि आम्ही पुढच्या 2 महिन्यात ते पूर्णही करू की ज्यामध्ये कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसी ही शिक्षकाला मिळाली पाहिजे. त्याला ते कार्ड मिळालं की त्याने जायचं आणि त्यापासून 1,625 कोटी दरवर्षी आम्ही देतोच आहोत ते आम्ही त्या इन्शुरन्स कंपनीला दिले आणि त्यातून विद्या शिक्षकांचा मेडिक्लेम निघाला तर त्यांना पैसे न भरता त्यांची ट्रीटमेंट होईल. आता या गोष्टीमध्ये नवीन पैसे द्यायची गरज नाही, जे आहेत तेच द्यायचे आहेत. त्यामुळे शिक्षकांना अशा प्रकारची एक नवीन भेट आज मी नक्की घोषित करू इच्छितो. दुसरं मला असं वाटतं की शिक्षक ज्या दिवशी नोकरीला लागतो त्याच दिवशी तो रिटायर कधी होणार ठरतो, पण त्याचे रिटायरमेंटचे ड्यूज 2-3 वर्ष क्लिअर होत नाहीत. आणि म्हणून माझ्या विभागाला मी म्हटलेलं आहे की यापुढे मागचा बॅकलॉग तुम्ही काढाल तो काढाल, पण यापुढे शिक्षक रिटायर व्हायच्या दिवशीच त्याला त्याचा चेक घेऊन तो घरी गेला पाहिजे आणि नंतर तो शाळेत येईल ते आपल्या जुन्या मित्रांबरोबर चहा प्यायला येईल. शाळेच्या फेऱ्या, शिक्षण अधिकाऱ्याच्या फेऱ्या, माझं पेन्शन नाही, हे नाही, हे अतिशय वाईट आहे. इतकं आयुष्यभर शिक्षक मेहनत करून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याला नंतर रिटायरमेंट नंतर हे मला माझ्या राज्यातल्या शिक्षकाबद्दल चालणार नाही हे विभागाला स्पष्ट केलं आहे. खूप बॅकलॉग आहे पण तो आम्ही परिपूर्ण करत त्यातला आणलेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शहरांचा डेव्हलपमेंट प्लॅन बनला आहे की लोकसंख्या अशी वाढली तर इथे क्रीडांगण पाहिजे, इथे दवाखाना पाहिजे, इथे शाळा पाहिजे, कारण दर 10 वर्षांनी 20 वर्षांनी अशा प्रकारचा प्लॅन बदलतो, डीपी प्लॅन बनतो, विकास आराखडा. असा शिक्षणाचा विकास आराखडा का नाही? म्हणजे समजा जुन्या काळामध्ये विद्यार्थी हा मातीचा गोळा आहे, त्याला शिक्षक घडवेल तसा तो घडेल अशी एक विचारप्रणाली होती. मग नंतर बालमानसोपचार तज्ज्ञ शिक्षण तज्ज्ञांनी चर्चा करून असं केलं की ज्ञान रचनावाद आणला 1980 आपण स्वीकारलं 2004 पण अभ्यासक्रमात आत्ता मी आणतोय आणि मी ते आणतोय म्हणजे भगवीकरण असं यांना वाटतंय, म्हणजे मला हास्यास्पद आहे की ज्ञान रचनावाद म्हणजे काय की त्या मुलामध्ये स्वतःचे काही गुण आहेत त्या गुणांना शेप देणं हे शिक्षकाचं काम आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे मला प्रश्न पडतो की एका प्रश्नाला एकच उत्तर ही कुठली पद्धत आहे? आणि मग त्यात मी सांगतो सुद्धा की ज्या शाळेमध्ये प्रश्न विचारला की विरुद्ध अर्थी शब्द लिहा वर, तर 39 मुलांनी लिहिलं खाली आणि एका मुलीने लिहिलं वधू, तर तिला 0 मार्क. का? तर आमच्या बालभारतीत वर तर विरुद्ध खाली आहे. हा बालिशपणा बदलला पाहिजे की नाही? विद्यार्थ्याला वेगळ्या प्रकारे विचार करायला शिकवलं पाहिजे. एका प्रश्नाची 10 उत्तरं असतील, मी 2 लिहितो, उदयराव तुम्ही 6 लिहिता, ती 3 लिहिते, हा 5 लिहितो, प्रत्येकाची आपली विचार क्षमता इव्हॉल्व होणारी प्रक्रिया आहे. तर असे काही बदल केले पाहिजे, त्यामुळे एक विकास आराखडा जगामध्ये ज्या पद्धतीने बदल घडतो. मी त्यात हे सुद्धा येईल, मी म्हटलंय की आता आपण आयफोनच्या कंपनीबरोबर करार केला, आशियाला पुरवठा आयफोनचा आता खोपोलीजवळच्या फॅक्टरीतनं होणार. तर मुंबई विद्यापीठाने त्या आयफोनच्या फॅक्टरीमध्ये लागणारं जे कुशल मनुष्यबळ आहे ते शिकवायचं काम सुरू केलं पाहिजे. आता हे मुंबई विद्यापीठाला सुचवणार कोण? तर असा विकास आराखडा करणारी एक शिक्षण तज्ज्ञांची समिती करावी आणि त्या समितीने सातत्याने जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये बदल जे होतात त्या बदलाचा अभ्यास करत त्या त्या विद्यापीठाला, त्या त्या शाळांना, त्या त्या विभागाला ह्या विकास आराखड्याच्या आधारे शिक्षणातले बदल सुचवावेत. त्यामुळे केवळ शहरातले बिल्डिंग, मैदानं, हॉस्पिटल नाही तर विद्यार्थ्याला दिलेला शिक्षणातसुद्धा बदल करता आला पाहिजे आणि हा बदल म्हणजे भगवीकरण नाही तर हे युगानुकूल आधुनिकीकरण आहे असं मला वाटतं. प्रेक्षक, मागचा एक तासभर शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्यासोबत विनोद तावडे होते. विनोद तावडे यांनी फार मूलभूत अशा स्वरूपाच्या शिक्षणाच्या काही संरचनेबद्दल आज आश्वासनं दिली. इतकंच नव्हे तर भ्रष्ट अशा शिक्षण संस्थांवर कारवाईचे संकेत देखील दिले, त्याचबरोबर खाजगी क्लासेसवर बडगा कसा उरगाळणार त्याच्याबद्दलही काही महत्त्वाची घोषणा आज केली आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे
शिक्षणाचं आधुनिकीकरण आणि त्याहीपेक्षा शिक्षकांना रिटायर झाल्यानंतर देखील दिलासा वाटेल अशा स्वरूपाच्या रचना त्यांनी आज आपल्यासमोर जाहीर केल्या आहेत. आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं इतका वेळ त्यांनी आपल्या झी चोवीससाठी दिला त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीने विनोदजी तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि विशेष धन्यवाद. झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.